नमस्कार मित्रांनो, मी रामप्रसाद डोईफोडे ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष शब्द समजण्याने स्वागत करत आहे। आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल वर नवीन असाल तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की हमखास पहा। आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज मी घेऊन आलो आहे आणि त्या न्यूजचे नाव आहे कोण म्हणतो शिक्षकांच्या नोकऱ्या जाणार केसरकर कडाडले। आपल्या राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर कडाडून सांगितलं की कोण म्हणतं की शाळा बंद होणार आहे, अशा प्रकारची कोण म्हणतं शिक्षकांच्या नोकऱ्या जाणार केसरकर कडाडले। या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहेत। 20 व त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या राज्यातील जिल्हा परिषदच्या शाळा बंद करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही। या अफवा कोणीतरी जाणीवपूर्वक पसरवत असून त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले। काही गेल्या काही दिवसात 20 आणि त्यापेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा बंद करण्यात येणार असल्याच्या बातमीची चर्चा शिक्षण क्षेत्रात होत होती। सोशल मीडियावर हा विषय चर्चला जात आहे। विरोधी पक्षातही नेत्यांनी देखील या विषयावर सरकारवर टीका केली। या पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्री श्री दीपक केसरकर यांनी केलेले स्पष्टीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे आणि म्हणूनच 20 व त्यापेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा बंद केल्या तर त्या ठिकाणी शिकवणाऱ्या शिक्षकांच्या नोकऱ्या जाणार अशा प्रकारच्या अफवा होत्या। या वर देखील केसरकर यांनी स्पष्टीकरण केले। एकतर शाळा बंद होणार नाही, तसेच कायम नोकरीवर असलेल्या शिक्षकांना सेवानिवृत्तीपर्यंत नोकरीची हमी असते आणि त्यामुळे अशा प्रकारच्या कोणत्याही शिक्षकाच्या नोकऱ्या जाणार नाही असे दीपक केसरकर यांनी सांगितले। आणि म्हणूनच महाविकास आघाडी सरकारच्या काळात देखील अशा शाळा बंद करण्याच्या संदर्भात बातम्या अशाच प्रकारच्या आल्या होत्या। त्यावेळी देखील सर्व पातळ्यावर असाच विरोध झाला होता, मात्र त्यावेळी सरकारने अशाच प्रकारे स्पष्टीकरण देण्याची वेळ आली होती। आणि म्हणून राज्यात जिल्हा परिषदच्या संख्या फार मोठी आहे। ग्रामीण भागातही बहुतांश मुलं आजही जिल्हा परिषदच्या शाळेवर अवलंबून आहेत। त्यामुळे शाळा बंद झाल्या तर काय करावी ही चिंता पालकापेक्षा शिक्षकांना अधिक असते, कारण शाळा बंद झाल्या तर लांबच्या शाळेत बदली होणार अशी भीती शिक्षकांनाही वाटत असते। आणि म्हणून शिक्षकांना असं वाटत आहे की शाळा बंद होत्यात का, तर स्पष्टपणे आपल्या राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी अगदी तडे सोडपणे म्हटले आहेत आणि त्यांच्या कार्यास ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मार्फत सलाम। कोण म्हणतो शिक्षकांच्या नोकऱ्या जाणार केसरकर कडाडले, म्हणजेच 20 पट संख्या झाली तरी शाळा बंद होणार नाहीत अशा प्रकारचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। आणि जे कायमस्वरूपी शिक्षक सेवेत आहेत त्या शिक्षकांना सेवानिवृत्तीपर्यंत ठेवणे हे शासनाचे काम असते आणि त्यामुळे कोणत्याही शिक्षकाच्या नोकऱ्याही जाणार नाही, त्या कायमस्वरूपी आणि तशाच कोणत्याही प्रकारच्या शाळा बंद करणार नाही अशा प्रकारचे स्पष्टीकरण त्यांनी केले। आणि या स्पष्टीकरणामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे की सरकारला किंवा सरकारच्या बाजूने विरोधी बाजूने कोणीतरी ही चर्चा करत आहे आणि ही चर्चा ही अत्यंत अफवा पसरवणारी आहे, अशा अफवावर विश्वास न ठेवता शाळा बंद होणार नाही याकडे लक्ष देणे आणि शिक्षकांनी या गोष्टीकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे। की सोशल मीडियावर चर्चिल्या जात असलेल्या ज्या बातम्या असतात त्या नक्की खऱ्याच असतात असं काही नाही। आणि म्हणूनच शिक्षण मंत्री यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की 20 पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा सुद्धा बंद केल्या जाणार नाही आणि अशा शाळा बंद जर झाल्या तरी त्या बंद झाल्यानंतर तिथे कायमस्वरूपी जे शिक्षक असतात त्यांच्या नोकऱ्या जात नसतात, त्यांच्या सेवा कायम असतात, ते सेवानिवृत्तीपर्यंत कायम असतात। म्हणून राज्याचे शिक्षण मंत्री यांनी ठणकवून सांगितलं आहे की दीपक केसरकर यांनी कोण म्हणतं शिक्षकांच्या नोकऱ्या जाणार। केसरकर म्हणाले हा सरकारचा सरकारनामा असून निर्भयपणे आणि सडेतोडपणे उत्तर हे
आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं आणि म्हणूनच ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल ने हा व्हिडिओ प्रकाशित केला आहे आणि व्हायरल केला आहे आणि दीपक केसरकर यांच्या कार्याला अत्यंत महत्त्वाचा ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मार्फत त्यांच्या कार्याला सलाम करून सर्व शिक्षक बंधूंना त्यांनी दिलेलं आश्वासन हे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि म्हणून सर्वांनी या गोष्टीचा विचार करून आपण आपलं कार्य आपण चोखपणे पार पाडणे आणि हे अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणूनच ही बातमी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने व्हायरल केली आहे आणि म्हणूनच यामध्ये ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल हे सरकारचे आभार व्यक्त करून आम्ही ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल आभारी आहोत. धन्यवाद सर. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.